वाजलेत रात्रीचे 10 आणि आता आपण चहा पा मी चाललो आता मी चाललोय पत्याचा भात झोडायला. बाकी सगळा सेटअप करून आलो, फक्त पाण्याची बॉटल राहिलेली आणि थंडी खूप आहे. पण आता भात मारायला सुरुवात केली की काय वाटणार नाही, म्हणजे गरम व्हायला लागेल आणि मग घामेल, मग पाण्याचा सोक पण लागेल. मग पाणी घेऊन चाललोय, काळोखात असं काय दिसणार तर नाही म्हणा. ठीक आहे, कालसारखा सेटअप केला आहे आपण, रिंग लाईट वगैरे. पण आज सकाळी, म्हणजे कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात ना, पहिली फाळी कापली पत्याची, तिथे चाललोय आता. सो बाकी सगळे तिकडे आहेत, आता मी एकटाच चाललोय. तुम्हाला आवाज येत असेल बघा झोडायण्याचा, किंवा रात्री डॅन्स येत असेल. काय नाही, काळोखात ना एकटं फिरण्याची मजा पण वेगळीच आहे. माका तरी आता सवय झाली आहे. आणि ह्या साईडला इथे लाईट दिसते तुम्हाला, इथे पत्याचा सेटअप आहे, इथे भात झोडत आहेत. म्हणजे आता जस्ट 5 मिनटं पण नसेल झाले, सुरुवात झाली आहे. सो चलो आज पत्याला मदत करूया. वा, जुळले आहेत सगळे. ते पत्याचे मदतनीस आहेत अमरदादा पाडावे, प्रथमेशदादा पाडावे स्वतः मालक, आणि तिकडे सगळ्यांचे काय म्हणतात लाडके, मैत्री या काय म्हण मैत्री विश्वातला जीव विवेकदादा सावंत स्वतः. वे, गुड मॉर्निंग. मी खूप वेळ झालाय ना सांगतोय की मला पण भात झोडायला घ्या, पण मला कोणी चान्सच देत नाही. मला बोलते तू आराम कर, किती काम करशील, एकटा दमशील. बघितलं, फक्त असं बोलायचं कोठे, लगेच अंड्या काम कर. म्हणजे वाटत नाही त्याला मी आराम करावा, वाटत नाही म्हणून आज आराम दिले दिवसभर. काय, कालचा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटलं मी आजी, म्हणजे जरा तरी आराम केला. ते विवेकचा बोलला असत गोष्ट वेगळी होती. एक दिवसानंतर तू आरामच आणणार, मग माझं कोण करणार आहे? काय सांगते, फ्री झालंय का? अच्छा, म्हणजे तू करणार सगळं माझं, लक्षात ठेवा. किती करतो बघूया आपल्या शेतात. ही मदत करायला आली आहे की टाइमपास करायला आली आहे? शिनू काय आहे? जिना उतर भाभी, ए भाभी उघडो उतरा आता. ॲक्च्युली आम्हाला तर सवय लागली की असं आमच्या पाटणा शेतात यायचं. हे बघा, हे बघा काय या, मला तरी जाऊ दे ना, तू तरी जा ना. आणि आता संध्याकाळ झाली आहे, आज खरंच खूप दमल्यासारखं वाटतंय. म्हणजे हिला नाही मला, तिचं काय हे चालूच असतं. अगं तू पुढे जा ना, तर मला जाऊ दे का भाई. सो म्हणून आज काही जास्त शूट नाही केलं, तुला आज आराम करूया. आता घरात जातले, नातले आणि जरा बसतले शांत. काल रात्री पण पत्याचा भात झोडल्यावर खूप धमाल झालेला. चला घरात जाऊया. हे मस्त आहे. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणात लिहिण्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. मित्रांनो, काल पण काम केलं, पण काल व्हिडिओ नाही बनवला, फक्त कारण खूप अंग दुखत होतं, जमल्यासारखं वाटत होतं. आणि एवढं शूट करायचं आणि परत काम करता करता मग एडिट पण, संध्याकाळी व्हिडिओ, म्हणून काल म्हटलं राहू दे, काल स्किप केलं. आणि काल मी 4 कोपरे कापले आणि आता गुड मॉर्निंग. आणि आता जर आपल्याला 1-2 माणसांची मदत हवी आहे कवळ्या बांधायला, पेंड्या बांधायला, कारण सगळे मित्र म्हणालेत की भात झोडायला येऊ आम्ही, बांधून घे फक्त. तर आता आजच्या दिवसात किंवा उद्याच्या दिवसात आपल्याला कोणतरी बांधणारा मिळत आहे का बघूया. आणि आता वारा सुटायला लागलाय, असा वारा सुटला ना की जे उभं भात असतं ते पडायचे चान्सेस असतात, म्हणून जमेल तितकं पटापट सगळं मला कापून ढकलायचं जे उभं आहे ते. ओ रानू, गुड मॉर्निंग, काय बरा आजी, काय करता? बरा बरा, चला येते शेतात जाऊन पप्पा. हा चाललो आता, हा पप्पांकडे हॅरी घेऊन जाते, पप्पा पुढे गेले. तर काल चिनू इथे पप्पांच्या खांद्यावर होती, काल संध्याकाळी हा 1 कोपरा कापलेला, हा 1 कोपरा कापलेला, त्यातला हा कोपरा बांधून घेतलेला कालच. आणि आता सकाळपासून पप्पांनी हे एवढं बांधलंय आणि अजून पण हे एवढं बाकी आहे. आपली यशदा
साहिल फुलपाखराच्या घरी ठेवली आहे. एक दोन तीन त्यानंतर इथे काळा जिरग आहे आणि इथे काय अजून वाडा खोलाम आणि शुभांगी आहे दोन्ही साईडला. या साईडला जय आहे, त्या साईडला शुभांगी आहे आणि वरती अजून पण आपले चार कोपरे आहेत ते वाडा कोलम आहेत. मग आता आपण चाललोय वरती कारण हा वारा आहे ना, हे आता हे जे पिकलेलं आहे बघा हे असं आता खाली पाडू शकतो. मग आपल्याला मशीनने कापायला नाही भेटणार, आधी कापून घेऊया. तर आता सायल्याकडून आपण यशदाला घेऊन आलो आणि रोज तुम्हाला ही मशीन जर वापरायची असेल तर सगळ्यात आधी तिकडचा नट खोलायचा व्हीलच्या वरचा आणि त्यात एक एवढंस असं रीस टाकायचं एवढं एवढं तरी रोज, त्याने व्हील चांगलं फिरतं आणि चेनीला पण मदत होते ग्रीसमुळे फिरायला आणि मशीनीची लाईफ चांगली वाढते. सो हे ग्रीस आहे. आता पप्पा यातलं ग्रीस थोडंसं लावतील आणि मग मी वरच्या दिशेने जाईन जिथे आपलं वाडा कोलम. तर हे बघताय हे हा एक कोपरा, दोन तीन आणि तिकडे एक चार, पाच आणि सहा होता तो मी कापला आणि आता ह्याची पोझिशन बघू शकता. हे तयारीत आहे पडायला त्या दिशेला कारण आता सकाळपासून हवाच तशी सुटली आहे, अजून पण हवा चालूच आहे. त्यामुळे सगळ्यात आधी इथून कापायला सुरुवात करूया. एक दोन तीन आणि चार, आजच्या दिवसाचा टार्गेट माझा हा आहे की हे चार कोपरे झाले पाहिजे आणि सोबतच पप्पांना मदत करायची आहे पेंड्या बांधायला कारण अजून माणसं तरी कोण मिळाली नाहीत बांधण्यासाठी. तर हिका घेऊन येईल, वाईसचं पेट्रोल घालूया आणि आता गणपती बाप्पा मोरूया. तर मित्रांनो, ह्या कोपऱ्यासाठी मला अर्धा तास लागला कारण पडलेला होता आणि ते तिथे उरलेलं बघताय ना ते शापच झोपलेला, त्यामुळे तिथे मशीन नाही घालू शकत. आता एक मोठा कोपरा तर झाला, ह्याच्यावरचा कोपरा छोटा आहे, त्याच्यावरचा मोठा आहे आणि त्याच्यावरचा जरासा मोठा आहे. सो हा पण पटकन होईल, एक 15-20 मिनटाच्या आत तो व्हायलाच हवा. त्याला लागतील 40 मिनटं, वरच्याला अर्धा तास, म्हणजे 2 तासात आपले चार कोपरे इझी कापून होत आहेत आणि सोबतच आता बऱ्यापैकी शिकलो आहे त्यामुळे व्यवस्थित बघा कसं लाईन उघडून ठेवता आलं आहे. आता फक्त हे जमा करणारे आणि बांधणारे हवे. कुठेतरी अशा काड्या वाकड्या तुकड्या पडतात, त्या फक्त सरळ करून व्यवस्थित पेंडी बांधणारे भेटले ना की काम सोपं होईल. झोडणारे काय मित्र आहेतच. तर मित्रांनो, खालचा आणि हा वरचा कोपरा आता फायनल झाला. आता राहिला हा एक आणि त्याच्यावरचा तो एक, मग आपलं काम इकडचं झालं कापणीचं आणि त्यानंतर काळा जिरगावाली ती फाळी अख्खी आणि तिकडचे तीन कोपरे, खालचे चार आणि त्याच्या खालचे चार, असे मोठ टोटल 4 × 4 = 8 × 3 = 11 कोपरे अजून पण आहेत पण ते लहान आहेत. हा कापताना मजा आली आणि आता खूप मस्त वाटतं. पहिल्या 3 दिवशी जेवढं जमायला होत होतं ना मशीन चालवताना तेवढं आता होत नाही. आता मस्त वाटतंय, म्हणजे भारी फील होतंय की काम पण झपझप होत आहे आणि दमायला पण होत नाही. तेव्हा किती घाम येत होता, आता इतकं घाम पण नाही येतं. सो तेव्हाच म्हटलेलं की कोणतीही नवीन गोष्ट शिकताना थोडासा त्रास येतो पण शिकल्यानंतर खूप मजा येते. सो ती मजा मला आत्ता येते. अजून 2 कोपरे कापायचे आहेत, त्यातला एखादा कापेन, एक ठेवून देईन आणि एक नंतर कापेन. थोडंसं पप्पांना पण मदत करतो बांधायला कारण ते एकटेच बांधतायत आणि परत मला दोन माणसं पण बघायला जायचं आहे, एकतर वर्षेवाडीत किंवा गुरवाडीत कुठे ते जाऊन दोन माणसं शोधून आले. हे पहिलंच वर्ष होतं आपलं हा काळा तांदूळ करायचा, ह्याचं नाव आहे काळा जिरगा. कोल्हापूरचं बियाणं आहे पण काय माहिती काय ती चुकलं माझं का फुलावर पाऊस पडला. सोबत मला तेव्हा 5 कापायला हवी होती, नेमकी नीटशी आयडिया नव्हती त्यामुळे सगळं शेत आता पडलं आहे. ह्याच्या बाजूला आहे ते जया आणि ह्या बाजूला आहे ते शुभांगी, ते दोन्ही उभे आहे आणि ही बियाणी इकडचीच आहेत म्हणजे आपल्या कोकणातलीच आहेत, त्यामुळे कितीही काही झालं तरी त्यांना असं सहसा काही होत नाही, म्हणजे फसवत नाही. तसं वाडा कोलमने फसवलं यावर्षी पण शुभांगीने सावरलं. आता इथे पप्पा आमची चाय खातात, ऑलमोस्ट त्यांचं सगळं बांधून झालं. 2 कोपरे बिचार म्हणजे 2 कोपरे पप्पांनीच बांधले झाले. आणि मला पेट्रोलची गरज आहे तसं पेट्रोल, पण बॅकअपसाठी पेट्रोल लागणार आहे. स्वतः जाऊया पेट्रोल. कधी भात शेतीचं आवडत आहे आणि कधी मामाकडे जाऊन भुईमुग करतोय असं झालंय. जास्त एक्साइटमेंट आहे भुईमुगासाठी कारण लास्ट आपण एक व्हिडिओ बनवलेला की तेल कसं तयार होतं, म्हणजे जेवणात वापरतात ते तेल. तर त्या व्हिडिओनंतर ना मला पण असं वाटलं की यार आपण पण भुईमुग करावा आणि आपण पण घरचं तेल यूज करावं आणि बघू आता ह्या लवकर आवरण दे, मग दिवाळी साजरी होईल आणि दिवाळी झाली की मग मामाकडे जाऊन आपण भुईमुग करू.
तर जस्ट आपण पोहोचलोय फोंड्यामध्ये आणि हे गोंसरीचं बोळ म्हणतो आम्ही. इथे आमचं फिश मार्केट आहे. सो इथे काही मासे मिळतात का बघूया, मग पेट्रोल घ्यायला जाऊया. हा, कॉलेज स्टुडंट काय काय नाव? धरण कानडे. राज कितवी का सगळे? वा, झाली शाळा सुटली. तर हा आमचा फोंड्याचा फिश मार्केट आणि बघू. मी ऍक्च्युली कोलंबी खायच्या मूड मध्ये आज. हे बरी कोलंबी आणले नाही का कोणी? हा, व्हॉट्सअपला टाकतो. कोणी कोलंबी आणूकत नाही. ₹100 कोलंबी नाही. कम ऑन, कोलंबी वही होती. आय तर इथे आपली ही नांदगावची काकी आहे. काकी बरी आहे? कशी दिलं? मी जातो घरी. बाकीकडून हे पापलेट घेतलेत भाजायला आणि आता आज आपण जेवताना हे पापलेट खाऊ. आई बोलली ती काही भाजायलाच घेऊन ये. मी ऍक्च्युली कोलंबी घेणार होतो पण ठीक आहे, चालेल. थँक्यू काकी. सो थोडस लेट झाल्यामुळे काकी म्हणते की कोलंबी संपली. सो पॉपलेट घेतले. आई म्हणाली की आता जास्त काय चटणी बिटणीचं करत बसू नको, ती म्हणाली पिटी करेन. मग आता पिटीवरून आज आपण पॉपलेट फ्राय करणार आहे. आणि ती नांदगावातली काकी आपल्याला ओळखते, सो तिने जरा स्वस्त दिले. आणि नांदगावात पण मच्छी खूप स्वस्त मिळते. तर आमचे मुंबईचे परममित्र आणि नाटळचं आमचं सुशील बाबा बरो. अरे पळत खोय, कधी इलं? कलील कलील. आपल्या सुशीलची गाडी आहे. तुम्हाला गावी वगैरे जायचं असेल तुम्ही ह्या नंबरवर सुशीलला कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी सुमित्रांनो आत्ताच पोचलोय घरी आणि जस्ट पाणी प्यायला बसलो. आणि आता आई आपल्याला पॉपलेट फ्राय कसे करतात हे सोप्या पद्धतीत दाखवेल आणि मग आपण सगळे जेवायला बसूया. जेवल्यानंतर परत शेतात जायचं लगेच. आज काय झोपणार येणार नाही. जाऊन ते दोन कोपरे आहेत ते कापणार आणि पप्पांना मदत करणार जमा करायला आणि बांधायला. आणि बघू अजून तरी कोण माणसं नाही मिळत आहेत. भेटलेस कोण तर मग उद्याच्या व्हिडिओ मध्ये ते दिसतीलच आपल्याला. आईने ते एवढे पॉपलेट घेतलेत फ्राय करायला, त्यातले आता थोडेसेच करणार. कारण आई म्हणते की भाजून ठेवले तर नंतर मजा नाहीत खायला. जर खायचे असतील तर गरम गरमच खायचे फ्राय करून, तर खूप जास्त चविष्ट लागतात आणि खायला पण मजा येते. सो आता यातले मोजके पॉपलेट आम्ही आता फ्राय करून दाखवतो आणि त्यानंतर जेवायला बस. आईने ते पॉपलेटचं तिकलं सुद्धा केलं आहे पण तिकल्याचं नंतर दाखवेन. आता सध्या पुरता हे फ्राय कसे करायचे ते बघूया आणि मग जेवून घेऊया. आता मला भूक लागली. ही आहे माझी आई. आई आय काय शेतात ना काम करून गेलं? आताच काम करून आलो. दमाग झाला असेल ना? कापून आलो. कापून आले ते. आणि आता इथे हे पॉपलेट आहेत, हे मीठ लावून घेतलेले. हे मीठ लावून घेतलेले आणि इथे आईने ही चटणी केली. आई या चटणीत काय काय घातलंय? आलं लसूण, आलं लसूण, धने धने एवढंच आणि मिरची, संकेश्वरी मिरची. संकेश्वरी मिरची यावेळी भेडकी नाही. तुम्हाला जर पॉपलेट फ्राय करायची असेल तर ही मिरची ची चटणी करून घ्यायची आणि आता ही चटणी ह्यात घालायची ना? हा, याला लावायची. ओके. ओके. आईने हळद लावून घेतले आणि आता हे कोकम आहेत आपल्या घरची. तर ह्याचा रस काढून घ्यायचा. थोडस पाण्यात भिजवत ठेवलात ना आणि मग अशी चिरडलात की कोकमांचा रस निघतो. तर आई म्हणते की कोकमांचा रस काय खास नाही निघाला आमच्याकडे आगळून आहे सध्या. तर आता आई म्हणते आमटण्यासाठी लिंबू पिळूया. तर एक अख्खा लिंबू पिळणार आहे आणि हे एक रूप झालं की ही चटणी ह्यात मिक्स करायची आहे ना? आणि ह्याच्यात पण लिंबू पिळलं तरी चालतं जरास वरून. तर आता ही चटणी ह्यात मिक्स करून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस बघूया. जागा कमी पडतली बहुतेक माझ्या घरात. येवा येवा येवा. हे बाबू चिनला घेऊन जातो घरी. चिनूल नेतो घरी. चिनूला नेतो घरी. चिनूला घरी नेतो.
लाजता। थैंक यू, छान वाटलं तुम्ही आलात त्याबद्दल आभारी। थैंक यू काकी, थैंक यू, थैंक यू। हो हो नक्की नक्की, आमच्याकडे सगळ्यांनी परत यावं आठवणीन। थैंक यू। भात कापू गेली, भाता कापू गेली, लाईट नाही, भात कापू तापता, हो तापता तर भरपूर तापता कापतो कुवाड्याकडे। बाबा येलो आज तुझो, हे भाता कापू नाही येऊ का, भाता हाऊस पण नाही येऊ का, भेटली अजी मी जाऊ, मी जाऊ मुंबई। खूपच धावपळ झाली, पाहुणे आलेले आणि भरपूर होते, त्यामुळे पटापट पटापट लिंबू सरबत वगैरे त्यांना म्हणतो जेवण जेवून जा, पण नॉनव्हेज होतं आणि ते देवदर्शनासाठी निघालेले, ते म्हटले नको ओ दानू झाला जेवण। तर अभिनंदन, आज आपल्या पत्याची भात कापणी संपन्न झाली आणि आता पत्या फ्री झालाय मला मदत करायला, थँक्यू अर पत्या। उद्यापासून, हा ठीक आहे रे, उद्यापासून आज करतो आराम। मी कुठे म्हटलं आराम कुठे, आता काम आहे आणलं तरी पण, भात आम्ही सुकत घातला होता पुढची तयारी, आणि आज शुक्रवार पण आहे, संध्याकाळी सपवणी आहे, सपवणी आज नाही रे, मग सगळा सपत तेव्हा, आता भात अजून संपलं नाही, म्हणजे भात खाऊन संपवून झाल्यावर कापून झाला बघतो, झोडून झाला ठीक आपण, आता परत एका उन्हात टाकूचा, परत मग नंतर संपला गिरणीक लावतो तेव्हा सपवणी, अच्छा तोपर्यंत सपवणी नाही। तर आपण पुन्हा एकदा आपल्या रेसिपी कडे वळूया, ही चटणी आता यात घालायची, शावशीची धावपळ होते। तर आता इथे चटणी लावून घेतली, सो आपला खानदानी तवा आहे आणि यात तेल घालूया, आणि आता मासे कसे फ्राय करायचे हे पटकन, आता इथे तेल घातले आणि तेल आता गरम पण झालंय, आता काय करायचं आई, चार तुकड्या तवा फ्राय करून, हा ओके, त्या तुकडी फ्राय करायला कशी टाकायची बघायचं, हे बेसनचं पीठ आहे, त्यात आपण रवा पण घालू शकतो, पण आज आमची फक्त बेसनच घालते, तर आई म्हणते हे मंदा आचीवर आपल्याला भाजायचे, सो गॅस बारीक केलाय मी, आणि आता हे कधी परतायचे ते आईला विचारेल, तर आता हे असे परतून घ्यायचे ते 5 मिनिटांनी, मंद आचीवर जर गॅस असेल तर गॅस फास्ट ठेवू नका, आणि झालं आपलं सोप्या पद्धतीत पापलेट फ्राय रेडी, कम ऑन आई, आता सांग जेव केव्हा जेवायला या, चला लागली भूक आता, आपल्या ताटात आहे पापलेट फ्राय, पापलेटचं तिकलं, आईची अशी तिखट डाळ, चपाती, आणि जेवायला या सगळ्यांनी आता। सो मित्रांनो, जस्ट जेवलो, जेवण खूप छान झालेलं, पापलेट फ्राय आणि तिखला, आज पापलेट फ्रायपेक्षा तिखल्याच्या चटणीनं भाजी मारल्यानं खूप भारी झालेली, आणि आता जेवलो तसंच हात धुतले आणि निघालो लगेच पेट्रोल आणि थंड पाणी घेऊन, कदाचित वैलेवाडच्या काकी आणि आजी आल्यात भात बांधायला असा माझा अंदाज आहे, मी लांबून बघितलं त्यांना, आता त्या तिकडेच गेल्यात की नाही मला माहीत नाही, पण ठीक आहे गेस केलं आहे फक्त, जर आले असतील तर खरंच स्वामींचे उपकार, कारण पप्पा एकटे किती बांधतील, आणि मी तर अजून कापण्याच्याच पाठी आहे, त्यामुळे मला पप्पांना बांधायला मदत करता येत नाही, झोडायला आहेत सगळे, पण सगळ्यात आधी कापल्यानंतर बांधून होणं गरजेचं आहे, आता कापणं सोपं झालं आहे आणि बांधणं कठीण, चला शेतात जाऊया। आणि जसं मी सांगितलेलं की वरचेवाडीतले आपले सगळे काके आजे आले आहेत, ते सगळे आपल्या शेतात जायला आले आहेत, परफेक्ट जजमेंट होतं माझं, वा ती माझी अनिकवाली आजी पण आली आहे, म्हणतात ना जगात देव असतो, आज या माऊलींच्या रूपात तो देव धावून आला आहे, आई पप्पांची काळजी एवढं होती की एवढं सगळं कसं करणार, फक्त नाग्याला शब्द दिलेला, आणि नाग्याच्या आईसोबत अजून बऱ्याचशा माऊल्या आल्यात, थँक्यू। आता सकाळी काय होतं, सकाळी रेडी, कमाल राईटला राईटला उजवीकडे वळा, उजवीकडे वळा, निमार मोफत लागला वाटत काकी, काळा शिरका बघितला आणि बडबडायला लागले सगळे, मला कित्या केलंस कित्या केलंस, जाऊ दे उलार लागलो गे पाऊस,
होय होय आता अंदाज नाही ना मला देजो पटापट दोन कोपरे कापायला हवे नाही ते काय ठेवूचे नाही शिल्कक माझ्या वरच्या वडीतले सगळ्या मावले आलेत आणि आता मावल्यांना आधी पाणी खावा थंडा जोपर्यंत आमची लाडकी आजी पण इली आजी काय बरा बघता वाटता रिलेशनशिप साऊट गावली आहे तुमका हाय है ना होय तर आता सगळ्यांनी तिथे खालचा कोपरा बांधून झालाय हे वरच्या कोपऱ्यात आलेत आणि मी त्याच्यावरचा राहिलेला ना तिसरा आजच्या दिवसात आपले चार होते त्यातला हा तिसरा कापून घेतला तोपर्यंत त्या वरचा कापून झाला आणि आता तिथे तो एक कोपरा बाकी मग इकडचं झालं काय आजी असं वाटतं ह्यांच्या सगळ्यांच्या हातातनं सेल लावलाय दोन कोपरे कधी झाले समजत नाही तिसऱ्या कोपऱ्यात आलेत आणि बोलता बोलता कधी काम करतो काय कळतच नाही कोणाक पत्तोच लागत नाही कमल भाऊ तुमची थांबा थांबा जरा आत्या चहा पाणी पिऊन घे काकी ये घ्या जी ये अगे ये पाणी पिया जी हा तर मित्रांनो आता हा शेवटचा कोपरा राहिलाय आता हा कापून घेतो तोपर्यंत ह्या सगळ्या माऊल्या हा बांधून हा बांधायला घेतील मग हा तोपर्यंत संपेल माझा हा आता मगाशी संपवला आणि आता आई पप्पा तिकडे बांधलेल्या पेंड्या जमा करतात होय होय पप्पांचा काम अलग झाला कधी बांधणार होते एकटो तर आता ते आत्या म्हणतात की आता जे हिरवं हिरवं कापलंयस ना म्हणजे हा कोपरा आणि हा कोपरा तो पण आम्ही बांधून घेतो हे असंच राहू दे सुकट ठेव बांधून झालं तर एक काम हलकं होईल आणि हा कोपरा पण कापून झाला तर इथे आता हे सगळं जे बांधलंय त्या काकींनी तेवढं जमा केलंय आणि आपला फुलपाखरू स्वतःचं संपून आलाय इथे पत्या स्वतःचं संपून आलाय आणि हे असंच असतं आमच्याकडे म्हणजे असं संपलं की ते पुढच्याकडे मदतीला जातात किंवा संपवायला जातात थँक्यू यार खरंच पण आज नाही आपल्याला काय जोडायचंय आपण ते आम्ही आधीच सांगतो आज तुम्ही दोघांनी आराम करायचा आज अजिबात कोणी हट्ट करू नका माझ्याकडे की भात जोडायचं प्लीज मला अजिबात नाही आवडणार तर चार कोपऱ्यांचं भात बांधून सहा वाजलेत आणि आता सगळ्या काक्या मावल्या निघाल्यात घरी जायला आता सांज होईल आणि सगळ्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत मी सगळ्या विनंतीला मान देऊन आलात आणि मला मदत केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत या सगळ्या माऊलींना खरंच खूप मोठा थँक्यू होय होय आता घरात जावं सावकाश आणि उद्याची एक रेड व्हायची अजून माझ्याकडे जरासा वेळ आहे विचार केला आता हे जे बारखे बारखे दोन तीन राहिलेत ना यातला एक तरी उडून घेतो काळोख पडायच्या आधी पत्या कोण शिकतोय आता मशीन शिकतोय सो मित्रांनो तेवढा कोपरा पूर्ण नाही झाला अर्धाच झाला आणि काळोख पडला मग घरी आलो आणि आता बसलोय व्हिडिओ एडिट करायला इथून आता आपल्याला फोंड्याला जायचा व्हिडिओ अपलोड करायला तर आजच्या दिवसात आपण काय बघितलं की सकाळपासून मला चार कोपरे कापायचे होते त्यातले मी दोन कापून फोंड्याला गेलो फिश मार्केटमध्ये गेलो त्यानंतर पॉपलेट घेऊन आलो आईच्याचं पॉपलेट फ्राय बघितलं तिकडं दाखवताना आलं सोबतच आपले गोष्ट कोकणातली परिवाराचे सदस्य आलेले आपल्याला घरी भेटायला फक्त ते देवदर्शनाला जात होते म्हणून ते जेवले नाही मग त्यांना लिंबू सरबतावर भागवलं दुपार होती चहा देऊ शकत नाही कारण गरमच खूप होत आहे तर आपल्या घराजवळ लिंबाचं झाड आहे तर म्हटलं आपल्या घरचेच लिंबू काढून लिंबू सरबत करून द्याव्या सो सगळे खुश होऊन गेले बरं वाटलं आय होप ते कमेंट करतील आजच्या व्हिडिओमध्ये की आमच्या घरी येऊन किंवा इथे येऊन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला वाचायला आवडेल आणि खूप मोठा थँक्यू नागेशची आई आणि बाकीच्या सगळ्या त्या मावल्यांना की खरंच आलात म्हणून इतकं पटकन काम झालं हाताला हात लागला की काम चपकन होता म्हणतात तह्या आणि पप्पा एकटे किती करणार होते आईचे पाय अधूनमधून दुखत असतात त्यामुळे आम्ही आईला जास्त त्रास नाही देत कारण ती घरचंच सांभाळते सगळं तेच मोठं आहे आणि एवढं परत शेतात येऊन तिला काम करायला कुठे लावायचं सो जितकं जमेल तितकं मी आणि पप्पा करतोय प्रयत्न की लवकरात लवकर आपलं भात कापणीचं काम संपूया आणि दिवाळी येते लवकरच 3 लाख सबस्क्रायबर होत आहेत सो हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळेच आहे तुमचं हे प्रेम असंच आमच्यावर राहू द्या
आई होप आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता. चॅनलवर नवीन असेल लाल कलरचं बटन सबस्क्राइब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाला तुम्हाला हवं तिथे लिंक शेअर करू शकता तुम्ही. आणि स्वतः जरी पर्सनली सांगितलं कोणाला तरी चालेल. बाकी भेटू नवीन व्हिडिओसोबत. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सैन राहा.